मुमकी आणि आंबेतखाडीत अज्ञातांचा मृतदेह। जगबुडी आणि आंबेतखाडी दोन ठिकाणी सापडले मृतदेह। ओळख पटवण्याचं काम खेड आणि मंडणगड पोलिसांकडून सुरू। एकाच दिवशी दोन विविध ठिकाणी अज्ञातांचे कुजलेले मृतदेह सापडल्याने खळबळ। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील जगबुडी नदीपात्रातील मुमके आणि मंडणगड येथील आंबेतखाडी या दोन विविध ठिकाणी दोन अज्ञात इसमाचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली। सापडलेले दोनही मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असून या दोनही मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम खेड आणि मंडणगड पोलीस करत आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील मुमके गावानजीक जगबुडी नदीमध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला आहे। स्थानिक ग्रामस्थांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर तात्काळ खेड पोलिसांना बोलवण्यात आले। सापडलेला मृतदेह कुजलेल्या स्थितीत असून साधारण 45 ते 50 वय असलेल्या व्यक्तीचा असल्याचं सांगण्यात येत आहे। पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने नदीपात्रात तरंगणाऱ्या या मृतदेहाला पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आले। मुमके गावानजीक जगबुडी नदीपात्रात सापडलेला हा मृतदेह कोणाचा आहे याबाबत ओळख पटवण्याचं काम खेड पोलीस करत आहेत। तर दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यातीलच मंडणगड येथील आंबेतखाडीपट्टा परिसरातील अमशेत हद्दीत देखील अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे। हा मृतदेह सावित्री खाडीतून वाहून आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय। या मृतदेहाचा बहुतांश भाग कुजल्यानं मृतदेहाची ओळख पटवणे अवघड झाले। मंडणगड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।